आज आपण शिकूयात आलेखांच्या उपयोजनाबद्दल संख्यात्मक माहिती समजणे तसेच त्यातून माहिती प्राप्त करणे अनेकदा सोपे नसते पण जर आपण संख्यात्मक माहिती आलेखाच्या रूपात चित्राद्वारे दर्शवली तर माहिती खूप सहजपणे लवकर तसेच स्पष्टपणे समजू शकतात आत्तापर्यंत आपण अनेक प्रकारचे आलेख बघितले आज आपण दिलेल्या परिस्थितीसाठी आलेख निवडायला शिकूयात चला काही उदाहरणाद्वारे समजून घेऊ एक स्तंभालेख म्हणजे बार ग्राफ विविध वर्गांमध्ये अशा स्थितीत तुलना करण्यात उपयोगी पडतो जेव्हा वर्ग एकमेकांवर अवलंबून नसतात स्तंभालेखात प्रत्येक वर्गाचे मूल्य स्तंभाच्या उंचीने दाखवले जाते इथे समान रुंदीचे स्तंभ बनवले जातात तसेच दोन क्रमावर स्तंभांमध्ये समान अंतर ठेवले जाते जसे दाखवलेल्या स्तंभालेखात आकाशच्या दुकानातील सोमवार ते शनिवारपर्यंतची खेळण्यांची विक्री दाखवली आहे इथे प्रत्येक दिवसाची विक्री दुसऱ्या दिवसाच्या विक्रीवर अवलंबून नाहीये आपण सहजपणे प्रत्येक दिवसाच्या विक्रीची तुलना करू शकतो जसे इथे सर्वात जास्त विक्री शनिवारी तर सर्वात कमी विक्री मंगळवारी झाली आहे जेव्हा अंकांच्या दोन समूहांची तुलना करण्याची वेळ येते तेव्हा आपण जोड स्तंभालेख म्हणजे डबल बारग्राफचा उपयोग करतो जसे दाखवलेला जोड स्तंभालेख बघून आकाशच्या दुकानातील खेळण्यांची विक्री तसेच प्रकाशच्या दुकानातील खेळण्यांची विक्रीची तुलना केली जाऊ शकते तुम्ही बघू शकता की अंकांच्या दोन समूहाची माहिती जोडस्तंभालेखाद्वारे एकत्र दिली जाऊ शकते कच्ची आकडेवारी म्हणजे रॉडेटा समजून तसेच त्यातील माहिती प्राप्त करून अधिक सोपे बनवण्यासाठी आपण याला विविध समूहात वर्गीकृत करतो ह्यातून आपल्याला वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी म्हणजे ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल मिळते या वर्गीकृत आकडेवारीला दर्शवण्यासाठी आपल्याला आयतालेख म्हणजे हिस्टोग्रॅम मदत करतो आयतालेखात वर्गांचे वर्गांतर संलग्न स्तंभांद्वारे दाखवले जाते आणि वर्गांच्या वर्गांतराची वारंवारता स्तंभाच्या उंचीद्वारे दाखवली जाते लक्षात ठेवा आयतालेखात स्तंभांमध्ये रिक्त जागा नसते कारण वर्गाच्या वर्गांतरातही रिक्त जागा नसते कधीकधी आपल्याला एक पूर्ण म्हणजे होल आणि त्याच्या भागांमधील संबंध दाखवणे गरजेचे असते अशा स्थितीत आपण वृत्तालेख म्हणजे सर्कल ग्राफ म्हणजे पाय चार्टचा उपयोग करतो जसे वर्गप्रतिनिधीच्या निवडणुकीत एकूण चौसष्ट विद्यार्थ्यांनी आपली मते दिली त्यातील निशा अमित आणि रमेशला मिळालेल्या मतांचा तपशील दिलेल्या वृत्तालेखामध्ये दाखवला आहे वृत्तालेखामधून आपल्याला समजू शकते की सर्व मते विविध उमेदवारांमध्ये कशी विभागली गेली आहेत वृत्तालेखामध्ये संपूर्ण वर्तुळ वर्तुळ पाकळ्यांमध्ये म्हणजे सेक्टरमध्ये विभागला जातो ज्यात प्रत्येक वर्तुळ पाकळी त्याच्या माहितीच्या प्रमाणात असते एक रेषालेख म्हणजे लाईनग्राफ वेळेसोबत बदलणाऱ्या आकडेवारीला दर्शवण्यासाठी वापरला जातो जसे इथे आलेखात आठवड्यातील विविध दिवसांचे तापमान दाखवले आहे तुम्ही बघू शकता की आलेखात प्रत्येक अंक आलेख कागदावर बिंदूद्वारे दाखवला जातो तसेच क्रमागत बिंदूंना रेषाखंडांद्वारे जोडले जाते रेषालेख आपल्याला आकडेवारीची वृत्ती समजण्यास मदत करतो जसे इथे आपण म्हणू शकतो की रविवारपासून शनिवारपर्यंतचे तापमान सोळा अंश सेल्सिअस ते अठरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे जर रेषालेखातील सर्व रेषाखंड एकाच रेषेत असतील तर अशा रेषालेखाला एक रेषीय आलेख म्हणजे लिनियर ग्राफ म्हणतात जेव्हा एक मूल्य दुसऱ्याला प्रभावित करते तेव्हा अशा स्थितीत एक रेषीय आलेख प्राप्त होतो जसे एकसमान वस्तूंचे मूल्य वस्तूंच्या संख्येवर अवलंबून असते जसे बिस्किटांच्या पुड्यांची संख्या आणि त्यांचे मूल्य इथे एक रेषीय आलेखाद्वारे दाखवले आहे इथे वस्तूंची संख्या एक मुक्त किंवा स्वतंत्र चल आहे वस्तूंचे मूल्य वस्तूंच्या संख्येवर अवलंबून असल्यामुळे एक अवलंबित चल आहे आलेखात स्वतंत्र चल आडव्या रेषेवर तर अवलंबित चल उभ्या रेषेवर दाखवले जाते पुढील व्हिडिओमध्ये काही उदाहरणाद्वारे हे अजून चांगल्या प्रकारे समजून घेऊ आज आपण शिकलो आलेखानचे उपयोजन पुढील व्हिडिओमध्ये याच्याशी संबंधित काही उदाहरणे पाहू